बदलापूर घटनेनं मात्र संपूर्ण भारत हादरला होता. अखेर शेवटी मात्र काल अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला. नेमकं काय घडलं? सुरुवातीला त्यांनी पोलिसावरच आधी त्यांनी हल्ला केला, त्यामुळे पोलिसांनी बचावासाठी केलेल्या हल्ल्यात अक्षयचा मृत्यू झाला. काल पहाटे ही धक्कादायक घटना घडली. याबाबतची आणखी एक अपडेट आली असून अक्षयचा एन्काउंटर पोलीस व्हॅनमध्ये झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण की फॉरेन्सिक लॅबच्या टीमने आज या व्हॅनची तपासणी केली आहे, त्यावेळी व्हॅनमध्ये पोलिसांना बंदुकीच्या उंगळ्या देखील सापडल्या आहेत. अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर मात्र आज फॉरेन्सिक टीमने पोलीस व्हॅनची तपासणी केली. या फॉरेन्सिक टीमला व्हॅनमध्ये बंदुकीच्या पोंगळ्या सापडल्या असून फॉरेन्सिक लॅबला एकूण 4 गोळ्या सापडल्या आहेत. त्यातील 3 गोळ्या अक्षय शिंदेने झाडल्या होत्या, तर 1 गोळी PI संजय शिंदे यांनी झाडली होती. या गोळ्यांच्या रिकाम्या पोंगळ्या फॉरेन्सिक टीमला सापडल्या. फॉरेन्सिक टीमने पोलीस व्हॅनमधून रक्ताचे नमुने घेतले आहेत. 2 वेगवेगळ्या जागेवरून रक्ताचे नमुने फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतले आहेत. यावरून ही घटना पोलीस व्हॅनमध्येच घडल्याचे स्पष्ट झालं आहे.